नमस्कार, मी केतकी जोशी. मी आली आहे नॅशनल पार्कमध्ये बोरिवलीच्या, आणि इथे येण्याचं एक खास कारण आहे. इथे येण्याचं कारण आहे ते म्हणजे एक पुस्तक. या पुस्तकाच्या ज्या लेखिका आहेत त्यांचं या बोरिवलीच्या नॅशनल पार्कशी खूप जवळचं नातं आहे, आणि म्हणूनच आपण आज वाचाल तर वाचाल करणार आहोत. बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये डॉक्टर विनायक जंगले माझ्यासोबत आहेत, आणि त्यांचं पुस्तक आहे मुक्या वेदना बोलक्या संवेदना. त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. मॅडम, खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात तुमचं. खूप वेगळं पुस्तक आहे आणि खूपच त्याचं म्हणजे वाचताना प्रत्येक गोष्ट आमच्या नजरेसमोर घडती असं वाटतं. काय नातं आहे नेमकं तुमचं या बोरिवलीच्या या नॅशनल पार्कशी? सन 2008 मी ह्या बोरिवली नॅशनल पार्कची पशुवैद्य म्हणून रुजू झाले, आणि तेव्हा मी ह्या वन्य प्राण्यांवर उपचार करायला लागले. कधीकधी त्यांची बिबट्याची अनाथ पिल्लं आमच्याकडे उपचारासाठी यायची. सावंतवाडीला मी गेले होते तर हत्ती मोहिमेसाठी गेलो होतो, तर तिथे एक छोटं हत्तीचं पिल्लू होतं. तर ह्या सगळ्या वन्य प्राण्यांना किती या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे किती त्रास होतो आहे, किती त्यांना सहन करावं लागतं आहे, हे सगळं मी खूप जवळून पाहिलं. आणि मग मला या नॅशनल पार्कचं पशुवैद्य होणं म्हणजे नुसतं त्याच्यावर प्राण्यांवर उपचार करणं नाही आहे, तर त्या प्राण्यांना त्यांच्या वेदनांसकट संवेदनेने समजून घेणं आहे, हे माझ्या लक्षात आलं. आणि मग मी 4 वर्ष इथे होते, खूप वेगळ्या तऱ्हेचे अनुभव मला इथे नॅशनल पार्कमध्ये आले, तेच मी या पुस्तकामध्ये मांडलेले. अगदी खूपच वेगळं नातं तुमचं या सगळ्या इथल्या प्राण्यांशी झालं. पण मग हे सगळं पुस्तकातून मांडण्याचं काय कारण होतं? कारण हे अनुभव आमच्यापर्यंत त्यामुळे पोहोचलेत याबद्दल खरं तर तुम्हाला खूप तुमचे आभार मानायला पाहिजेत. पण तुम्हाला हे पुस्तक लिहावं असं का वाटलं? मी जेव्हा हे जसं सांगितलं नॅशनल पार्कमध्ये आले, तर ह्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे वन्य प्राण्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता हे मी पाहिलं, आणि माझी ही अस्वस्थता कुठेतरी कागदावर उतरायला लागली. आणि ते उतरल्याच्या नंतर मला माहीत नव्हतं की हे लोकांना किती आवडेल किंवा नाही. पण मग काही एक मी दिवाळी अंकाला पाठवलं तर ते आवडलं लोकांना, आणि मग मला कळलं की लोकांना अशा तऱ्हेचं लिखाण वाचायचं आहे. जंगलातल्या प्राण्यांच्या मनात काय आहे हे पशुवैद्याच्या नजरेतून पाहायला लोकांना आवडतं हे माझ्या लक्षात आलं. आणि त्यानंतर मग मी वेगवेगळे हरिण असू दे, हत्ती असू दे, बिबट्या असू दे, माकड असू दे, अशा विविध प्राण्यांवरती मी लिहिलं, आणि मग त्याचंच आता हे पुस्तक मुक्या वेदना बोलक्या संवेदना हे आलेलं आहे. अगदी खूप खूपच नातं दृढ होत गेलं आहे तुमचं प्राण्यांशी. पण याची सुरुवात कशी झाली? जेव्हा मी ह्या वन्य प्राण्यांवर उपचार करायला लागले ना, तेव्हा मला जाणीव झाली की पाळीव प्राण्यांचं कसं एक मालक असतो. त्याला आम्ही एक डॉक्टरची जबाबदारी खूप लिमिटेड असते. त्याला आम्ही प्रिस्क्रिप्शन लिहून देतो, त्याला सांगतो हे असं खायला घाला, इथे संपते आमची जबाबदारी. पण वन्य प्राण्यांच्या क्षेत्रात आम्ही कोणाला प्रिस्क्रिप्शन देणार? आम्हालाच त्याच्या खाण्यापासून, जेवणापासून, त्याच्या औषधाच्या वेळा पाळणं हे सगळं आम्हाला त्या वन्य प्राण्यांच्या बाबतीत आम्हालाच करावं लागतं. त्याच्यामुळे प्राण्यांशी एक वेगळं त्यांचं अटॅचमेंट किंवा नातं आमचं डेव्हलप होतं, आणि त्या नात्याचा हा जो मी जो प्रवास मांडलेला तो या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. पण हे वन्य प्राणी जे आहेत हे अनेकदा हिंस्रसुद्धा होतात. तुम्ही जे अनुभव लिहिलेले त्यातले अनुभव आम्हाला ऐकायला नक्की आवडतील की कसं नातं हे बदलत गेलं तुमचं या प्राण्यांशी. जंगलामध्ये कुठलाही वन्य प्राणी तुम्ही जंगलात गेलात म्हणून तुमच्यावर कधी हल्ला करत नाही. त्याला जेव्हा त्याच्या जीवाची कुठेतरी भीती वाटते की हा समोरच्या माणसाकडून मला काहीतरी धोका आहे, त्यावेळेला तो मग अटॅक करतो किंवा असं. आणि हे प्रसंग खूप कमी वेळेला घडतात. जेव्हा एखादं छोटं आम्ही बिबट्याचं पिल्लू असू दे, वाघाचं पिल्लू असू दे, ते आम्ही वाढवतो, तर त्याच्यानंतर एक लक्षात येतं की हे प्राणी आपल्याला विसरत नाहीत कधी. म्हणजे मी तुम्हाला एक प्रसंग असा सांगेन की आम्ही एक छोटं बिबट्याचं पिल्लू इथे मोठं केलं होतं आणि औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयाला दिलं होतं. त्यानंतर 1-2 वर्षांनी आम्ही जेव्हा त्या ठिकाणी गेलो, आम्ही त्या पिल्लाला पूर्ण विसरून गेलो होतो. आणि एक आम्ही त्या ठिकाणी एंट्री केली तर एक पिंजऱ्यातनं एक बिबट्या, मोठा बिबट्या असा आवाज करत, पिंजऱ्याच्या गजांवर पाय ठेवत असा कुई कुई आवाज काढत होता. तर आम्ही तिथल्या व्यवस्थापकांना विचारलं हा असा का वेगळा वागतोय, तर ते हसले आणि म्हणाले तुम्हीच मोठं केलेलं पिल्लू आहे, ते तुम्हाला बोलवतं येते तिथे. तर असा तो मोठ्या वयाचा बिबट्या होता. तेव्हा लक्षात आलं की हे प्राणी आपल्याला कधीच विसरत नाहीत, आणि त्याच्यातून ते त्यांच्याबद्दलचं नातं आम्हाला खूप अनुभवायला इथे मिळालं. अगदी, म्हणजे एरवी सहसा फक्त आम्ही चित्रपटांमध्ये बघितलेल्या अनेक गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळतात. जसं किंवा कधी कधी चित्रपटात सुद्धा या आम्ही बघितलेल्या नाही आहेत. म्हणजे वाघिणीचं बाळणपण असू देत, सिंहिणीचं बाळणपण असू देत, किंवा हत्तीचा दात काढणं असू देत, आम्हाला या बाळणपणाविषयी त्यांच्या सोनोग्राफीविषयी ऐकायला आवडेल. आमच्याकडे बसंती म्हणून एक वाघीण होती,
तर मी जेव्हा पार्कमध्ये रुजू झाले त्याच्यानंतर एक 6-7 महिन्यातच ती अशी माझ्यावर आली होती. तर माझ्या मनामध्ये आलं की आपण हिचं आता ब्रीडिंग केलं पाहिजे. मग तिच्यासाठी योग्य म्हणून एक पलाश म्हणून एक टायगर होता आमच्याकडे, येलो टायगर. मग आम्ही ठरवलं की या दोघांचं ब्रीडिंग करायचं. पण वाघांमध्ये कसं असतं, त्या वाघिणीला तो नर पसंत पडला पाहिजे, तरच त्यांचं मिलन होऊ शकतं. तर बाजूबाजूला आम्ही पिंजऱ्यात ठेवून प्रथम बघितलं की दोघं एकमेकांना ऍक्सेप्ट करतायत का. तर तसं त्यांनी ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर मग आम्ही आमच्या सफारीमध्ये त्यांना एकत्र सोडलं. आणि त्याच्यानंतर एक 1-1.5 महिन्यातच बसंतीचं वागणं थोडं बदलचं जाणीव झाली, ती बदललंय काहीतरी. आणि मग त्यावेळेला आम्ही ठरवलं की हिची सोनोग्राफी करायची. मग आमच्या स्क्वीज केज आहे तिथे पार्कमध्ये, तर स्क्वीज केजमध्ये तिला घेतलं. आमचे डॉक्टर वाकणकर सर म्हणून आमचे तज्ज्ञ पशुवैद्यक आहेत, त्यांना बोलवलं आणि सर सोनोग्राफीचं मशीन घेऊन आले आणि तिला स्क्वीज केजमध्ये ठेवून पोटावर तो प्रोब असतो तो ठेवावा लागतो, त्यांच्या स्क्वीज केजमधून ठेवला. आणि मग सोनोग्राफीच्या त्या स्क्रीनवरती आम्हाला ठिपके दिसले, 2-3 ठिपके दिसले आणि सर एकदम ओरडले फ्रिजिट. आणि कळलं की तिला तिच्या पोटामध्ये 3 पिल्लं आहेत असं. आणि मग त्यानंतर मग त्याच्यानंतर तिचं आम्ही मग जास्त तिची काळजी, एखाद्या बाळन म्हणजे प्रेग्नंट बाईची कशी काळजी घेतली जाईल त्या पद्धतीने आम्ही तिची काळजी घेतली. तिला कोंबड्यांचा जादा खुराक चालू केला आणि मग तिला लवकरच अगदी छानपैकी 3 पिल्लांना तिने जन्म दिला पार्कमध्ये. त्याला जेव्हा पिल्लं झाली तेव्हा मला आठवतंय की सुरुवातीला त्या वाघिणीला पिल्लं झाल्याची बातमी मला वाटतं मोरेनीस दिली होती. आणि जेव्हा आम्ही ते एक छोटंसं डेन आम्ही तिथे बनवलं होतं आणि त्या डेनच्या झरोक्यातून आम्ही पाहिलं की ती अगदी पोटाजवळ ती 3 पिल्लं घेऊन बसलेली आहे. एखादं स्टफ टॉईज कसे असतात तशी ती छोटी वाघाची पिल्लं होती. आणि त्या काळामध्ये ती इतकी ॲग्रेसिव्ह असते वाघीण की तिला दुसरे वाससुद्धा सहन होत नाही, त्याच्यामुळे आम्ही कोणालाही बाहेरच्या लोकांना तिच्या जवळपास फिरकू देत नाही त्यावेळेला. आणि मग हळूहळू जसं ते मोठं होतं तसं मग तिला बाहेर थोडं मोठ्या पिंजऱ्यात काढतो. ती पिल्लांच्या स्वच्छतेबाबत इतकी दक्ष असते की तो पेंढा जो ठेवलेला असतो तर ती जर पिल्लांनी काही शिशू केलं तर ती पेंढा ओढून घेते असं. त्या पेंढ्याने ते शिशू साफ करते आणि पेंढा पुन्हा दरवाजाकडे ढकलून देते. म्हणजे इतकं ते हायजीन किंवा त्या पिल्लांची सुरक्षा या सगळ्या बाबतीत त्या वाघिणीचं वागणं मी खूप जवळून त्यावेळेला पाहिलं. तुमचा जो जॉब आहे हा 9-5 हा जॉब नाही, फक्त वन्य प्राण्यांवर औषधोपचार करणं इथपर्यंत सीमित नाही. बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन्स तुम्ही केलेले आहेत, त्यांना मानवी वस्तीत शिरलेला बिबट्या तिथून बाहेर काढणं खूप आव्हानात्मक काम होतं आहे, ते अनुभव कसे होते? खूप वेगळा वेळा यायचं. कधी मी बाहेर मार्केटला असायचे, कधी माझ्या मुलाच्या शाळेमध्ये पेरेंट मिटिंगला असायचे, कधी घरात रात्रीचे झोपलेले असायचे आणि अचानक फोन वाजायचा की ह्या या ठिकाणी बिबट्या आला आहे. मग आमच्या रेस्क्यू टीमला लगेच फोन जायचे आणि आम्ही मग जितकं त्वरित त्या ठिकाणी पोहोचता येईल तेवढं त्वरित त्या ठिकाणी पोहोचायचो. मग अशा वेळेला कसं घरी त्यावेळेला माझा मुलगा खूपच लहान होता, म्हणजे अगदी 4-5 वर्षाचा होता. मग त्याला समजवावं लागायचं की बाबा तू थांब थोडा वेळ इथे, मी येते, असं करून मग मला बाहेर पडायला लागायचं. रात्रीच्या वेळेला त्याला कुठेतरी कधी कधी तर कसं व्हायचं, मी गाडीमध्ये मागच्या ह्याच्या सीटवर त्याला ठेवायचे आणि मग तो झोपलेला असेल त्याला माहिती पण नसायचं आणि मग मी त्याला घेऊन यायचे आणि आमचं मग रेस्क्यूचं काम असं चालायचं. मला उरणचा अनुभव आठवतो. उरणला जेव्हा बिबट्या आला होता, एका पडक्या घरामध्ये तो बिबट्या आला होता आणि खालच्या मजल्यावर तो होता. आम्ही ज्या वरच्या मजल्यावर गेलो आणि वरच्या मजल्यावरून आम्ही त्या बिबट्याचं लोकेशन आम्ही बघायला लागलो, तो खाली 15-20 फुटावर होता. मी बघितलं त्याचं लोकेशन आणि मी मागे वळून सांगणार होते की आता आपण याचं लोकेशन कळलेलं आहे, पण बाजूला इतकी गर्दी जमली होती आणि त्या गर्दीत कोणीतरी बाहेरून त्याचं कुलूप तोडायचा प्रयत्न केला आणि खाली जसं कुलूप फळकन तुटलं तसं त्याला ते एकदम इनसिक्युअर झालं आणि त्यांनी त्या 20 फुटावरून डायरेक्ट माझ्या अंगावरच उडी घेतली. माझ्यासोबत शार्दूल वारंगे म्हणून एक NGO मुलगा होता, त्यांनी मला चटकन असं कव्हर केलं आणि त्याच्या हातावर आणि माझ्या पाठीवर बिबट्याचे दात लागले. म्हणजे जर सांगायचा मुद्दा असा आहे की लोकांनी जर थोडं शिस्त पाळली असती किंवा गर्दी केली नसती तर हे रेस्क्यू ऑपरेशन आम्हाला शांतपणे करता येतं, नाहीतर खूप गर्दी झाली किंवा कधी कधी मग ॲक्सिडेंटची शक्यता असते. या सगळ्या पुस्तकामध्ये एक थरारक अनुभव आणखी आहे, तो म्हणजे शोभा सिवण जेव्हा बाहेर राहिली होती तो वाचताना अक्षरशः अंगावर काटा येतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने लिहिलं आहे ते खरोखरच ते सगळा तो आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. काय अनुभव होता ते, तो कसं ते आव्हान होतं?
तो दिवस तर म्हणजे पार्कच्या पूर्ण माझ्या जॉबमधला एकदम अविस्मरणीय दिवस होता. म्हणजे मी संध्याकाळी ऑफिस संपलं होतं, नॉर्मली 5:30 नेहमीच्या वेळेला माझ्या घरी गेले होते. माझ्या मुलासोबत मी चहा घेता घेता गप्पा मारत होते, तेवढ्यात आमचे फालेसाहेब म्हणून होते SEF, त्यांचा फोन आला मला, मॅडम लवकर या, सिवमीण बाहेर पडली आहे. मला म्हणजे 2 मिनटं कळेनात बाहेर पडली आहे म्हणजे कुठे बाहेर पडली आहे, ते म्हणे नाही पिंजऱ्याच्या बाहेर पडली आहे. मला इतकं धडधड धडधड व्हायला, लगेच मी माझा रेस्क्यूचा पोशाख केला आणि मग ताबडतोब मी आमच्या प्राणीरक्षक मोरे झिरवेना फोन केला आणि आम्ही मग ताबडतोब म्हणजे अगदी फोन केल्यानंतर 5-10 मिनटातच आम्ही तिथे पोहोचलो. आमचे पार्क संचालक तेव्हा मुंडेसाहेब होते, त्यांचाही लगेच फोन आला, काही इन्स्ट्रुमेंट लागतील ती घेऊन या, पण मी स्विमिंग लगेच आतमध्ये आली पाहिजे. तेव्हा मी त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा मला कळलं की त्या स्विमिंगनी पहारेकऱ्याचा बळी घेतला आहे आणि मग त्या पहारेकऱ्याला मारून ती बाहेर पडलेली आहे. तेव्हा मला त्या परिस्थितीचं गांभीर्य कळलं, कारण आमच्या पार्कच्या बाजूलाच खूप मोठी वस्ती आहे आणि त्या जर वस्तीमध्ये ती स्विमिंग शिरली असती तर म्हणजे एवढं बोरिवलीमध्ये इतका हाहाकार माजला असता. मग आम्ही त्या ठिकाणी आमच्या जिप्सीमधून गेलो होतो, आमची जिप्सी उघडी होती म्हणून आम्ही ठरवलं बंद आपण पहिल्या गाडीमध्ये जाऊया. म्हणून आमची सफारीच्या बसमध्ये आम्ही शिरण्यासाठी बाहेर पडलो होतो, समोर आम्हाला 15 फुटावर ती स्विमिंग त्या गेटकडे येताना दिसली. तर आम्ही सगळे म्हणाले लवकर या, स्विमिंग येते. मग आम्ही धावत धावत त्या बसमध्ये शिरलो आणि एकदम सगळी अशी शांतता की ती आता नेमकी काय करते. तर ती आली अशी शांतपणे पावलं टाकत, काही तिचं खळबळ नव्हती आणि ती त्या गेटमधनं आत शिरली. पण कसं होतं, त्या दोन गेट असतात सफारीला, त्या दोन गेटच्या मध्ये ती अडकली गेली. तिला आम्ही आतमध्ये पाठवू शकत नव्हतो कारण त्या पहारेकऱ्याचं मृत शरीर तिथे आत होतं. मग आता तिथे तिला बेशुद्ध करायचं होतं. खूप गर्दी लगेच, पार्कचा सगळा स्टाफ त्या ठिकाणी आला होता. मग आम्ही लगेच डार्ट गन भरली आणि खूप टेन्शन होतं कारण त्याचं रक्त आम्हाला समोर असं पडलेलं दिसत होतं. मग आमच्या मोरेनी आणि झिरवेनी लगेच ते डार्ट हातात घेतले, आम्ही तिघंजणं त्या ठिकाणी गेलो आणि लगेच त्या म्हणजे डार्टिंग करताना सुद्धा म्हणजे असं टेन्शनचं काम होतं ते एकदम. मग ते डार्टिंग केलं आणि ती पण खूप म्हणजे एकदम पिसाळली त्यावेळेला, तिला ते बंदिस्त केलं त्यावेळेला. ती अशी जाळीमधनं पण आमच्या अंगावर यायचा प्रयत्न करत होती पण शेवटी तिला डार्ट लावला आणि मग तिची बेशुद्ध पडल्यासारखी झाली. पण तरी आमची रिस्क घेण्याची कोणाची त्यावेळेला तरी इच्छा नव्हती. मग लांबून तिला कानामध्ये आम्ही फुंकून पाहिलं की ही खरोखर बेशुद्ध झाली आहे का, आणि मग ती खरोखर बेशुद्ध झाली हे कळल्यावर मी म्हटलं चला आता दरवाजा उघडा. आणि मग आम्ही तिघंजणं तिथे आत शिरलो, तिला उचललं आमच्या पिंजऱ्यामध्ये घेतलं आणि तिथून मग आम्ही आमचे जे मेन पिंजरे आहेत त्या तिथून आम्ही वळसा घालून तिला त्या पिंजऱ्यामध्ये आणून ठेवलं. तेव्हा म्हणजे आमचं कुठेतरी एक हे झालं की बाबा एक काम आम्ही केलं आहे. आणि मग आमचे संचालक मुंडेसाहेबांनी पण आम्हाला तेव्हा खूप शाबासकी दिली होती की इतक्या झटकन तुम्ही एवढ्या टेन्शनच्या काळात सुद्धा 1/2 तासामध्ये हे ऑपरेशन तुम्ही उरकलं. असं अनेक अनुभव असे असतील की जे डोळ्यात पाणी आणणार आहेत आणि हळवे करणारे क्षण सुद्धा तुमच्या या कारकिर्दीत तुम्हाला मिळालेले असतील, त्याबद्दल काय सांगाल? प्राण्यांच्या बाबतीतले खूप वेगवेगळे अनुभव मला अनुभवायला मिळाले. म्हणजे मी तुम्हाला एक सांगेन तर एका पांढऱ्या वाघिणीचा एक अनुभव सांगेन. ती रेणुका म्हणून एक पांढरी वाघीण आमच्याकडे होती आणि मी जेव्हा रोज पार्कची प्राण्यांचं राऊंड घ्यायला जायचे तर एक दिवस मला तिच्या डोळ्याखाली एक छोटंसं असं गाठ आल्यासारखी किंवा काहीतरी असं काळं मला दिसलं. मला वाटलं पहिल्यांदा काहीतरी कीटक आला असेल म्हणून मी एक 7-8 दिवस तिथं निरीक्षण करत होते त्या गाठीचं. तर ती वाढायला लागली तेव्हा मला जाणवलं ही काहीतरी वेगळी गाठ आहे, नुसतं काही साधं नाही आहे. मग आम्ही ठरवलं की या गाठीची आपण तपासणी करूया आणि ती काढून टाकूया. मग आमचे वाकणकर सरांना आम्ही बोलवलं आणि तिला आम्ही बेशुद्ध करून ती गाठ काढून टाकली. सरांनी अगदी ब्लडलेस सर्जरी केलं कॉटरीनी आणि जी गाठ आम्ही म्हटलं आता झालं, गाठीला आम्ही प्रयोगशाळेत तपासायला पाठवलं. तो रिपोर्ट आला 2 दिवसांनी तेव्हा आम्हाला कळलं की ही कॅन्सरची गाठ आहे. म्हणजे जो पांढऱ्या म्हणजे युरोपियन लोकांमध्ये जो कातडीचा कॅन्सर होतो मेलॅनोमा म्हणून, तर तो सेम कॅन्सर ह्या वाघिणीला झालेला आहे. पण आम्हाला वाटलं की आम्ही गाठ खूप लवकर काढलेली, आता हे काही कॅन्सर पसरणार नाही. पण आमची पूर्ण निराशा झाली कारण एक महिनाभरातच हळूहळू तिच्या गळ्याकडे एक गाठ दिसायला लागली. मग आता ठरवलं हे कॅन्सर आहे आपल्याला माहिती आहे. मग टाटा मुंबईमध्ये जे टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे प्राण्यांच्या कॅन्सरचा एक विभाग आहे, तर तिथे डॉक्टर चौधरी म्हणून प्राण्यांच्या कॅन्सरमधले तज्ज्ञ आहेत, तर त्यांना आम्ही इथे बोलवलं आणि तिच्यावर आम्ही किमोथेरपी चालू केली.
ह्या किमोथेरपीचं कसं आहे, दर आठवड्याला किमोथेरपीचं इंजेक्शन शिरेतूनच द्यावं लागतं, म्हणून मग दर आठवड्याला आम्ही तिला बेशुद्ध करायचो आणि ते इंजेक्शन द्यायचं. तुम्हाला माहिती आहे किमोथेरपी ही खूप पेनफुल असतं, ते इंजेक्शन मग शरीरात गेल्यावर अक्षरशः ते जळल्यासारख्या वेदना होतात. तर तिलाही त्या वेदना होत होत्या, रेणुकालाही मला जाणवत होतं, पण आम्हाला कुठेतरी होतं की ह्या किमोथेरपीचा इफेक्ट होऊन ती बरी होईल. असे 3-4 वेळा आम्ही केलं, तिला बेशुद्ध करायचो आणि ते इंजेक्शन द्यायचो. 5व्या वेळेला आम्ही जेव्हा तिला 5व्या आठवड्यात बेशुद्ध करायला गेले, तेव्हा मी पहिला डार्ट तिला मारला, ती अशी तिच्या पायावर बसली होती, काहीच तिला परिणाम झाला नाही. पुन्हा मी दुसरा डार्ट घेतला, तो मारला, तरी तिच्यावरती काही परिणाम झाला नाही. म्हटलं असं काय, डबल डोस झाला तरी ती बेशुद्ध होत नाही. आणि मी जेव्हा तिसरा डार्ट भरून तिच्या जवळ गेले, तेव्हा मी पाहिलं की रेणुका अशी ती दोन पायांवर बसली आहे, तिचं डोकं तिच्या पायावर टेकलं आहे आणि तिच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी गळत होतं. म्हणजे मला तेव्हा कळलं की आम्हाला वाटतंय खूप की ती बरी व्हावी म्हणून, पण तिचं जे काही भाग्य असेल, नशीब असेल, तर तिला कदाचित कळलं होतं. आणि मग त्यानंतर मग झाले 15-20 दिवसातच ती हे जग सोडून गेली. पण मला एक त्या इन्सिडेंटमधून एक कळलं की आपल्याला जशा भावभावना असतात तशा प्राण्यांनाही असतात. त्यांच्या फक्त समजून घेण्याची त्यांची भाषा जी आहे, संवेदनेची भाषा, ती आपल्याला कळायला हवी. मला तेच विचारायचं आहे की इतक्या वर्षांनंतर, इतक्या वर्ष प्राण्यांच्या इतक्या जवळच्या सहवासात राहिल्यावर असं वाटतं की कधी कधी माणसांपेक्षा हे प्राणी खूप चांगले आहेत, ते आपल्याला समजून तरी घेतात. प्राण्यांचं कसं आहे ते तुम्हाला मी सांगितलं ना, कधी विसरत नाही तुम्हाला. त्यांच्या वासाच्या संवेदना असतील, कशाच्या असू दे, ते काय असं मी डॉक्टर म्हणून ते मला भेटणार नाहीत, किंवा मी काही कोण मोठी ऑफिसर आहे हे आलेत तर हे म्हणून ते नाही. तर त्यांच्याशी जेव्हा तुमचं नातं जुळतं, मग साधा तो वनमजूर का असे ना, त्याच्याशी ते जेवढ्या आपुलकीने वागतील तेवढं ते तुमच्या त्याच्यावर जे प्रेम करतात त्यांच्याशी तितक्याच आपुलकीने वागतात. म्हणून त्या नॅशनल पार्कमधल्या प्राण्यांच्या उपचार करताना मला जाणवलं त्यांचं, म्हणजे जेव्हा बिबट्याची पिल्लं मी ह्या माझ्या ऑफिसमध्येच वाढवली होती सुरुवातीला, की सतत ती माझ्या डोळ्यासमोर राहावी. माझी जेव्हा स्कूटर यायची ना, त्यांना आतल्या त्या आत असतानाच कळायचं, ते कुई कुई आवाज करत एकदम त्या खिडकीवर, मग ते वाट बघत असल्यासारखे वाट बघत असायचे. मग मी माझी स्कूटर इथे लावायचे आणि आत जायचे, की अगदी ती खिडकीत ना कुई कुई डॉक्टर या, म्हणजे काय मोहिन काय नावानी म्हणा कशाने ते मला हाक मारायचे. मग आमचा झिरवे प्राणी रक्षक यायचा, त्यांच्यासाठी सूप आम्ही चिकनचं करायचो, मग ते सूप दिलं की सूप सुरू सकाळचं त्यांना मिळालं की मग एकदम शांत व्हायचे, मग अंगावर येऊन लाडात बसायचे. आणि नंतर मग ज्या वेळेला त्यांना तिथून उचलून जेव्हा पिंजऱ्यात ठेवायची वेळ आली, कारण मोठ्या झाल्यावर आम्ही ठेवू शकत नव्हतो, मग तो दिवस आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप दुःखाचा होता. की एक त्यांनाही त्या पिल्लांनाही कळत नव्हतं की जेव्हा त्यांना पिंजऱ्यात ठेवलं, त्या पिंजऱ्याच्या ह्याच्यावर हात ठेवून पाय ठेवून ते असे आमच्याकडे असे करुण नजरेने बघत होते, तेव्हा मला कळलं की प्राण्यांचं अनाथपण, आपण जंगलामध्ये अनाथ असतात आणि त्याचं दुःख काय आहे ते त्या क्षणाला आम्हाला जाणवलं. तुम्ही जे अनुभवलेले, जी सुरुवात झाली होती तुमची त्यावेळेला पशुवैद्यक या क्षेत्रामध्ये अगदी कमी मुली होत्या, पण आताची परिस्थिती बदलली असं वाटतं. आमच्या काळामध्ये, म्हणजे मी जेव्हा 91 जेव्हा ऍडमिशन घेतलं व्हेटरनरीला, त्यावेळेला आमच्या वर्गामध्ये केवळ आम्ही 4 मुली होतो, आणि बाहेरून म्हणजे मुंबईच्या बाहेरून आलेली मी 31 मुलगी होते. तर त्यावेळेला म्हणजे महिलांचं प्रमाण खूप कमी होतं. जेव्हा इव्हन मी अलिबाग पॉलिक्लिनिकला मी प्राण्यांचे डॉक्टर म्हणून सुरुवातीला जी रुजू झाले, तेव्हासुद्धा त्या लोकांना खूप असं हे वाटायचं, एक लेडीज येणार, म्हणजे शेतकरी खूप हे होते, ही कशी काय ट्रीटमेंट करणार, म्हणजे ते टेन्शनमध्ये होते. पण हळूहळू जेव्हा उपचार करून करून त्यांचा संपादन केला विश्वास, त्यानंतर ते माझ्याकडेच मग यायला लागले की नाही तुम्हीच या मॅडम, असं हा एक परिवर्तन त्यावेळेला झालं. पण आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. आता खूप मुली येत आहेत व्हेटरनरीला, म्हणजे 70 जणांच्या वर्गामध्ये निम्म्या जवळजवळ मुली आहेत, आणि खूप चांगलं क्षेत्र आहे. मी तर म्हणेन की महिलांनी या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे, कारण महिला जी असते एखादी, ती खूप, म्हणजे जसं आई बाळाची वेदना पटकन समजून घेते, तसं एक स्त्रियांना ती एक देणगी आहे, की तसं त्या न बोलणाऱ्या बाळाची वेदना आई समजून घेते, तसं न बोलणाऱ्या प्राण्याची वेदनासुद्धा एक स्त्री जास्त चांगल्या तऱ्हेने समजून घेते असं मला वाटतं. अगदी खरं तर हे पुस्तक म्हणजे केवळ काही तुमच्या या कारकिर्दीतले थरारक कारकिर्दीतले म्हणत आपण त्यातले काही क्षण आहेत, पण पुन्हा पुन्हा वाचावे असे आहेत, आणि त्यामुळे आम्हाला प्राणी खूप जवळून कळायला लागलेत, समजायला लागलेत असं मी म्हणणार नाही, पण निदान माहिती तरी झाली. त्यांची या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. मला एक गोष्ट शेवटची सांगावीशी पुस्तकाबद्दल एक सांगावेला आवडेल की आपल्या मराठी साहित्यामध्ये प्राण्यांवर लिहिलं गेलं आहे, जंगलांवर लिहिलं गेलं आहे,
पण पशुवैद्यकाच्या नजरेतून प्राणी कसे असतात, कसे त्याला दिसतात, याबद्दल फारसं कुठे लिहिलं गेलं नाहीये. तर त्याच्यामुळे माझ्या या पुस्तकामध्ये मुक्या वेदना बोलक्या संवेदना एक पशुवैद्यक म्हणून मला प्राणी कसे दिसले, मला प्राणी कसे भावले आणि प्राण्यांनी माझ्याशी कसं नातं जोडलं आणि माझं कसं नातं त्या प्राण्यांशी जोडलं गेलं हे मी या पुस्तकातून मांडलेलं आहे. वाचाल तर वाचालमध्ये आत्ता आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात नवीन पुस्तकांसह आणि नवीन लेखकांसह. पहा फक्त News18 लोकमत.